तरीकडे मराठवाड्यात पावसाने दडी मारली असली तरी नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे जायकवाडीत विक्रमी पाणी साठा होण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे धरणं भरली आहेत। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। गंगापूर दारणामधून सोडण्यात आलेला पाणी साठा नांदूर मधमेश्वरमध्ये येतो, तिथून तो जायकवाडीकडे वळवण्यात येतो। आतापर्यंत 22 TMC पाण्याचा विसर्ग मराठवाड्याकरता जायकवाडीत करण्यात आला। आज पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावायला सुरुवात केल्यानं जायकवाडीमध्ये विक्रमी पाणी साठा येऊ शकेल अशी शक्यता आहे। पावसासाठी तरसलेल्या मराठवाड्याला नाशिक परिसरातला पाऊस दिलासा ठरतोय। माझे सहकारी योगेश खरे यांनी थेट पाण्याचा विसर्ग होत होता त्या ठिकाणी जाऊन घेतलेला हा आढावा। नाशिक जिल्ह्यातील पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय आणि त्यामुळे गोदावरी नदी ही पूर्णपणे या ठिकाणी जोरदार वाहताना दिसते। आपण बघू शकतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा प्रवाह आहे। हे सगळं पाणी जे आहे हे जायकवाडीला जात आहे। नांदूर बांदेश्वर धरणाजवळ आपण आहोत। या धरणावरून हे पाणी पूर्णचं पूर्ण जे आहे आता हे जायकवाडीला जाणार आहे। आत्तापर्यंत जे पाणी गेलेलं आहे हे जवळजवळ 21 TMC पाणी हे या धरणातून सोडण्यात आलं आहे। आज पुन्हा याच फ्लोनं हे पाणी सुरू झालं आहे, त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये जर असाच पाऊस राहिला तर जवळजवळ 10 ते 15 TMC पाणी हे अजून जाऊ शकतं आणि त्यामुळे येत्या काळामध्ये मराठवाड्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सुटू शकतो। मात्र या ठिकाणी अजूनही सुरक्षा व्यवस्था तितकीशी चांगली या ठिकाणी दिसत नाही आहे। मुलं या ठिकाणी धरणावर आहे, या बाजूला बघू शकतोस तुम्ही की मुलांवर मुलं या ठिकाणी आलेली आहेत। गाडी घेऊन मुलं धरणांवर फिरताना दिसत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो की नांदूर बांदेश्वर धरणावर ही सगळी मुलं आहेत, या ठिकाणी फिरताना दिसत आहेत। कुठलीही सिक्युरिटी या ठिकाणी नाही आहे आणि पूर्ण जी सुरक्षा व्यवस्था आहे ती या ठिकाणी धोक्यामध्ये आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सशस्त्र सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा मोठा अपघातही या ठिकाणी होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विठ्ठलसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। बघा जायकवाडीकडे पाण्याचा विसर्ग किती झालाय। दारणामधून 66 असे 10 क्युसेक पाणी, गंगापूरमधून 3,997 क्युसेक पाण्याचा विसर्ग झालाय। हे पाणी गंगापूर दारण्याचं पाणी, कादव्याचं पाणी 41 क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे। कादवा, गंगापूर, आळंदी, नाशिक जिल्ह्यातल्या सर्व धरणसमूहातलं पाणी नांदूर मध्यवेशन मार्ग इकडं पुढे मराठवाड्याकडे जातं। आळंदीच्या धरणातून 2716 क्युसेक पाणी साठ्याचा विसर्ग करण्यात आला आहे। हे आळंदी धरण नाशिक जिल्ह्यात आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।